आपण जाणताच की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलो होतो. लातूर पासून सुरू झालेला हा दौरा लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, बीड आणि धाराशिव अशा पद्धतीने आठही जिल्ह्याचा दौरा पूर्ण झालेला आहे. दौऱ्याचा हेतू होता की मराठवाड्यातल्या या आठ जिल्ह्याचा आजचा राजकीय मिजाज काय आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये लोकांच्या भावना नेमक्या काय आहेत, आणि मराठवाड्यातल्या 48 जागेवर नेमकं काय घडणार आहे. मराठवाडा हा तसा आजही निजामशाहीच्या पाऊल खुना वेगवेगळ्या भागामध्ये जपून ठेवणाराच भाग आहे. अनेक भागांमध्ये आपण जेव्हा फिरतो मराठवाड्याच्या, तेव्हा निजामाचा हा भाग आहे हे सहजपणे ओळखायला सुद्धा येतं. अशा या मराठवाड्यामध्ये काय घडणार आहे, आणि आज संभाजीनगरमध्ये म्हणजे अमित शहा यांनी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे स्टेटमेंट केलं की आम्ही एवढ्या जागा जिंकू मराठवाड्यामध्ये, कोणाची काही परवा करायची गरज नाही, अशा पद्धतीचं अत्यंत काय म्हणतो आपण त्याला उर्मट असं विधान त्याने मराठवाड्यामध्ये येऊन केलेलं आहे. पण मराठवाड्याची नेमकी परिस्थिती काय आहे त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह. मित्रांनो, मराठवाडा हा नेमका कोणाच्या बाजूला या निवडणुकीत झुकणार आहे. 2024 या अगोदरच्या 19 निवडणुकीमध्ये मराठवाडा हा महायुतीच्या बाजूला, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, तत्कालीन शिवसेना यांच्या बाजूने झुकलेला होता, आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या दोघांना या विभागामध्ये अपयश आलेलं होतं. अशा या मराठवाड्याच्या विभागामध्ये या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे नेमकं, आणि त्या त्या जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे, खरं म्हणजे त्या त्या जिल्ह्यातली मतदारसंघ निहाय परिस्थिती आम्ही अभ्यासलेली आहे, आणि त्या त्या मतदारसंघात नेमकं काय घडण्याची शक्यता आहे त्याचीही आकडेवारी उपलब्ध केलेली आहे. एकाच भागामध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या 46 जागेविषयी बोलता येणार नाही, आपल्याला वेळेची मर्यादा असते नेहमीप्रमाणे. त्यामुळे या आमच्या दौऱ्याच्या दोन भाग करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, आणि दोन भागामध्ये मराठवाड्याचा काय मिजाज आहे, किंवा मराठवाड्याच्या मनामध्ये नेमकाच काय आहे, मराठवाड्याचा मूड काय आहे, त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया संभाजीनगर या अत्यंत महत्वाच्या असलेल्या जिल्ह्यापासून, किंवा ज्याला पूर्वी मराठवाड्याची राजधानी असंही आपण म्हणतो. संभाजीनगर हे अत्यंत मोठं शहर आहे, औद्योगिक शहर आहे, शहराची वाढ झपाट्याने होते, शहराचा विस्तारही झपाट्याने होतोय, आणि अशा या संभाजीनगर शहरामध्ये विधानसभेच्या 9 जागा येतात. या 9 जागेचा जेव्हा आपण कानुसा घेतो, अंदाज घेतो, तेव्हा संभाजीनगर जिल्ह्याच्या या 9 जागेपैकी महायुतीच्या वाट्याला यावेळेला केवळ 3 जागा येत आहेत. संभाजीनगरचे खासदार हे संदीपान भुमरे आहेत, आणि मराठवाड्यामध्ये केवळ एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला विजय मिळालेला आहे, तो म्हणजे संभाजीनगर. आणि या संभाजीनगर मतदारसंघामध्ये ज्या 9 विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी महाविकास आघाडीला 5 जागा मिळत आहेत, तर महायुतीला 3 जागा मिळत आहेत, आणि एका जागेवर या मतदारसंघातून इतर म्हणजे MIMचा उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे. हा झाला पहिला जिल्हा. आता आपण दुसऱ्या जिल्ह्याकडे येऊ. संभाजीनगरला लगत असलेला जो जिल्हा आहे तो आहे जालना जिल्हा. सध्या जालना जिल्हा आणि बीड जिल्हे, दोन जिल्हे मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनामुळे किंवा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हाय व्होल्टेजवर आहेत. आपण सगळेजण महाराष्ट्रातली जनता सातत्याने जालना जिल्ह्याची, बीड जिल्ह्याची परिस्थिती ऐकता, आणि मराठा आंदोलन या जिल्ह्यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये उभं राहिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये
येतो आहे आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देतोय. हा भाग जेव्हा मी करतोय किंवा हा व्हिडिओ जेव्हा मी करतोय तेव्हा बातमी अशी आलेली आहे की मनोज दादांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभेच्या जागा आहेत आणि या 5 विधानसभेच्या जागेपैकी 3 जागा महाविकास आघाडीला जात आहेत. 5 पैकी 3 जागा ही महाविकास आघाडी जिंकते तर 2 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होताना दिसून येत आहे. जालना जिल्हा एकूण 5 विधानसभा 3 जागा या महाविकास आघाडीला जात आहेत तर 2 जागा या महायुतीला जाताना दिसून येत आहे. जालन्याला लगत असलेला जिल्हा म्हणजे पुढे बीड जिल्हा. आपण जेव्हा अलीकडे येतो इथेही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फार मोठा प्रभाव आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे अगदी विरोध प्रबळ विरोधकावर मात करून विजय झालेले त्या मतदारसंघामध्ये. पंकजा मुंडेंचा पराभव झालेला आहे. धनंजय मुंडे हे जे पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे सध्याचे राज्याचे कृषी मंत्री आहेत परंतु पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा आज ओळखला जाणारा हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकूण 6 जागा येत आहेत विधानसभेच्या. त्या 6 पैकी 4 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होताना दिसून येत आहेत तर केवळ 2 जागेवर या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील असं दिसून येत आहे. त्यानंतर बीडला लागून असलेला जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आणि लातूर जिल्हा यावेळेला मोठा चमत्कार करेल की काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. पूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या किंवा आता त्या 2 जागा शरद पवारांच्याकडे गेल्या काँग्रेस पक्षाच्या 2 जागा निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा निवडून आल्या होत्या तर भारतीय जनता पार्टीच्या 2 जागा निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस ही मध्ये फूट पडलेली आहे. अजित पवार गटाचे 2 आमदार या मतदारसंघामध्ये उदगीर आणि अहमदपूर या 2 मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि 2024च्या निवडणुकीमध्ये या 6 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ एका जागेवर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे. बाकीच्या 5ही जागा लातूर जिल्ह्यातल्या या महाविकास आघाडीच्या पारड्यात जाताना दिसत आहेत. त्या कोणत्या आहेत त्याही विषयावर आपण दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत. लातूरला लगत असलेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. बघा नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, शंकरराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि मग अशोकराव चव्हाणांनी जेव्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तेव्हा या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षा भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला सुरुवात झालेली आहे. पूर्वी तिथे प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार होते नांदेडचे परंतु अशोक चव्हाण आल्यामुळे पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना नाकारलं आणि भारतीय जनता पार्टीलाही त्यांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ येतात त्या 9 पैकी केवळ 3 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे आणि 6 जागा या नांदेड जिल्ह्यातल्या या महाविकास आघाडीच्या पारड्यात जाताना आज आपल्याला दिसून येत आहे. नांदेडला लगत असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आणि हा नव्याने निर्माण झालेला परभणीतून निघून बाजूला किंवा परभणीतून फुटून त्यांना स्वतंत्र जिल्ह्यात अस्तित्व देण्यात आलेला आहे हा हिंगोली जिल्हा. या हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 3 विधानसभा मतदारसंघापैकी 1 जागा केवळ महायुतीला जाताना दिसून येते आहे आणि 2 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज या हिंगोली जिल्ह्याचा आहे. पुढचा जिल्हा आहे तो परभणी जिल्हा. या परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या एकूण 4 जागा येतात आणि या 4 पैकी 3 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार
विजय होताना दिसून येत आहेत, तर केवळ एका जागेवर महायुतीचा उमेदवार विजय होताना दिसून येतो आहे. परभणीनंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वी ओमराजे निंबाळकर यांचा हा जिल्हा म्हणून आता सध्या ओळखला जातोय. परंतु भारतीय जनता पार्टीचे एक आमदार म्हणजे तुळजापूरचे राणा जगजितसिंग पाटील हे आमदार आणि भूम परंड्याचे तानाजी सावंत जे की आज मंत्री आहेत, राज्याचे आरोग्य मंत्री आहेत ते, आणि उमरगा मतदारसंघातून निवडून आलेले ज्ञानराज चौगुले, असे हे 3-4 आमदार विद्यमान आमदार हे महायुतीचे आमदार आहेत. परंतु 2024 निवडणुकीमध्ये या 3 एक आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. बाकी 2 आमदारांचा यावेळी पराभव होणार आहे. म्हणजे महायुतीच्या वाट्याला या जिल्ह्यामध्ये केवळ 1 जागा येते आणि 3 जागा या महाविकास आघाडीच्या बाजूने जात आहेत. मराठवाड्यामधल्या 46 जागा, 46 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार आज लीड करताना दिसतात, किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मराठवाड्यातले 31 मतदारसंघ पूरक आहेत किंवा त्यांच्या बाजूने उद्या तशा पद्धतीचा कौल मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. 14 जागा केवळ मराठवाड्यामध्ये 46 या महायुतीच्या वाट्याला जाताना दिसून येत आहेत, तर 1 जागेवर मात्र यमानचा उमेदवार विजय होताना दिसून येत आहे. ही मराठवाड्याची आजची प्रामाणिक परिस्थिती आहे. खरी गोष्ट आहे की निवडणूक आणखीन पुढे अजून जाहीरच झाली नाही, महिना दीड महिना त्याला लागू शकतो. नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत. राजकारण हे नेहमी गतिशील असतं, परिवर्तनशील असतं, किंवा ते दर 12-24 तासाला बदलतं, हे मी वारंवार सांगत येतोय. आम्ही जेव्हा या भागामध्ये फिरतो तेव्हा अशा पद्धतीचा कौल असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून मराठवाडा हा पूर्णपणे महायुतीच्या विरोधात आहे असा सर्वे जेव्हा अमित शहा यांच्यापाशी पोहोचला, भारतीय जनता पार्टीचे नेते, तेव्हा त्यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष देण्यासाठी म्हणून संभाजीनगरला मराठवाड्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये मराठवाड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही 30 जागा जिंकू, कुठल्याही आंदोलनाचा आम्हाला काही फरक पडत नाही, अशी आंदोलनं आम्ही आमच्या भागामध्ये फार बघितलेली आहेत, अशा पद्धतीची विधानं त्यांनी केली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, त्या आंदोलनाची काळजी करायची गरज नाही, त्या आंदोलनाचा आपल्यावर काहीही फरक पडणार नाही, अशा प्रकारचा अहंभाव किंवा अहंकारी भाषा त्यांनी संभाजीनगरमध्ये उच्चारली. परंतु परिस्थिती तशी नाही. कुठल्याही किमतीमध्ये मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी आज जी आमच्या सर्वेमध्ये किंवा आमच्या पाहणीमध्ये, हा सर्वे म्हणण्यापेक्षा आम्ही थोडंसं पाहणी केलेली आहे, या पाहणीमध्ये 14 जागा जिंकू शकतो. एखादी जागा फार प्रयत्न केला तर 15 होऊ शकते. परंतु 15 पुढे मात्र महायुतीला मराठवाड्यामध्ये एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडी मात्र 30-31 जागा जिंकू शकते. खूप भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने जर जोर लावला तर 31-30 एवढाच फरक मराठवाड्यामध्ये पडू शकतो. त्यापेक्षा वेगळा फरक पडण्याची शक्यता आज तरी वाटत नाही. हा झाला जिल्ह्यामध्ये किती जागा कोणाला मिळतील यासंबंधीचा आमच्या प्रत्यक्ष दौऱ्याचा पाहणीचा अहवाल. परंतु कोणत्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल, त्या 46 मतदारसंघामध्ये कोणता विद्यमान आमदार डेंजर झोनमध्ये आहे आणि कुठल्या मतदारसंघामध्ये नवखा आमदार गुलाल उधळू शकतो, त्याही विषयावर आपण आपल्या दुसऱ्या भागामध्ये जरूर बोलणार आहोत. त्यासाठी तुम्ही एक करा, तुम्ही दुसरा भाग आजचा रिंगणचा जो आहे या सर्वेच्या संदर्भातला तो जरूर पहा आणि अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी सतत पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.